सासू बाई चहा देवकी काकू तुमच्यासाठी पण आणू का चहा नको ग बाई मी मगाशीच घेतला मी तर कालच्या प्रकरणाची खबरबात विचारायला आले हो ग काय खबर रुपाली बाईंची रोहित भाऊजी सांगत होते की रात्रभर झोपली नाहीये तळमळत होती आता कुठे डोळा लागलाय तिचा अरे देवा म्हणजे रात्रभर हिने रोहितलाही झोपू दिलं नसणार मॅडम आंघोळ करून तयार झाल्यात कधीही बाहेर येतील बर तू कुठे निघालीस मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते गाडी घेऊन जा नाही नको चालतच जाईन अग वॉक होईल ना तेवढा बर लवकर ये जा गुड मॉर्निंग रुपाली ताई हाँ मी गुड मॉर्निंग म्हटलं ठीक आहे गुड मॉर्निंग काय ग झोप वगैरे व्यवस्थित लागली ना लागली ना लागली झोप न लागायला काय झालंय मला सासूबाईंचा घरात साऱ्या सीतारारा त्यांच्या हुकमाने वाहे पूर्व दिशेचा एवढे दागिने आहेत ना अंगावर मग चोरांची वगैरे भीती वाटते ना म्हणून विचारलं मी काढ काढ झोप लागली मला हो का आणि सगळे दागिने मी जिंकले असंही स्वप्न पडलं मला हो मग दागिने अंगावर आल्यासारखी का वागतेस नाही नाही तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये हा तसं काही नाहीये ना मग चल आपल्या रोजच्या कामाला लागूया म्हणजे हे दागिने घालून मी काम करायचं का आता म्हणजे तुला तुझी रोजची कामं तर करावीच लागणार आहेत ना चल किचन मध्ये असं कस नाही दागिने घालून मी काम करायचं कसं दिसेल ना ते एक मिनिट हे दागिने अजून तुझे झालेले नाहीयेत ते झाले की मग महाराणी सरकार रुबाब कर तोपर्यंत जे कल्याणी म्हणते तेच करायचं